पनवेल तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तरागड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश संपादन करीत बाजी मारली आहे। विशेषत्वाने अनेक वर्षांपासून शेका पक्षाच्या ताब्यातील ग्रामपंचायत भाजपच्या शिलेदारांनी काबीज करत या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारत शेकापसह महाविकास आघाडीला चारी मुंड्या चीत केले। एकूणच निकालात महाविकास आघाडीची बिकट तर शेकापशी दयनीय अवस्था झाल्याचे चित्र स्पष्ट झाले। पनवेल विधानसभा मतदारसंघातील 14 पैकी 9 ग्रामपंचायत भाजपने जिंकल्या। अकोली ग्रामपंचायत यापूर्वीच पूर्णपणे बिनविरोध जिंकली असून पालीदेवत, उमरोली, वाजे, खानाव, बारदोली, केवाळे, वाकडी, खेरवाडी ग्रामपंचायत भाजपने जिंकून विरोधकांना पराभवाची धूळ चारली। गेल्या अनेक वर्षांपासून शेकापच्या ताब्यात असलेल्या पालीदेवत, वाजे, खानाव ग्रामपंचायतीत भाजपने कमालीची कामगिरी करत बाजी मारली, त्यामुळे शेकापच्या गोटात खळबळ माजली आहे। विजयासाठी भाजपच्या त्या भागातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली। सर्व विजयी उमेदवारांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तरागड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठभगत, ज्येष्ठ नेते वायटी देशमुख, उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, एकनाथ भोपी, नगरसेवक प्रकाश बिनेदार, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या। दरम्यान भाजपमध्ये उत्साहाचे तर शेकाप व महाविकास आघाडीमध्ये नैराश्याचे वातावरण होते। ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालामध्ये पालीदेवत ग्रामपंचायतीत 14 पैकी 12, वाजे ग्रामपंचायतीत 11 पैकी 8, उमरोली ग्रामपंचायतीमध्ये 9 पैकी 9, वारदोली ग्रामपंचायतीत 9 पैकी 7, खानाव ग्रामपंचायतीत 7 पैकी 6, केवाळे ग्रामपंचायतीत 7 पैकी 4, वाकडी ग्रामपंचायतीत 9 पैकी 6, तर खेरवाडी ग्रामपंचायतीत 7 पैकी 5 जागा जिंकून भाजपनं वर्चस्व सिद्ध केलं।